साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सव आणि दसरा दिवाळी धमाका ऑफर। खरेदी करा एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, इन्व्हर्टर बॅटरी आणि आटा चक्की आणि मिळवा आकर्षक बक्षीस। ऑफर कालावधी 19 सप्टेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत। लकी ड्रॉ सोडत 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस फ्रीज, तिसरा बक्षीस मोबाईल फोन, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस 32 इंची एलईडी टीव्ही। ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। गेल्या 10 दिवसांपासून राहुरी इथे सुरू असणाऱ्या गणेश उत्सवाची काल मिरवणुकीनं समाप्ती करण्यात आली आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने निरोप देण्यात आलाय। शहरामधील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढून गणेश विसर्जन देखील करण्यात आलं। राहुरी तालुक्यामध्ये आणि शहरात गेल्या 10 दिवसांपासून गणेश उत्सव उत्साहानं सुरू होता। 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी निमित्त लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आलाय। राहुरी शहरामध्ये 2 विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या। दुपारच्या मिरवणुकीमध्ये सातपीर बाबा तरुण मंडळ, चेअरमन मित्र मंडळ, महावीर तरुण मंडळ, काशीनाथ तरुण मंडळ, श्रीराम मित्र मंडळ आदी मंडळांनी दुपारच्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला। तर संध्याकाळच्या मुख्य मिरवणुकीच्या दरम्यान मानाचा गणपती असणाऱ्या आझाद तरुण मंडळाची तहसीलदार चंद्रजीत राजपूत, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आणि मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते फीत कापून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आणि त्यामागेच व्यंकटेश तरुण मंडळ, मळगंगा तरुण मंडळ तसेच बुवासिंद बाबा तरुण मंडळ, श्रीदत्त तरुण मंडळ, गजानन तरुण मंडळ, अनमोल मंडळ, श्री रामदत्त मित्र मंडळ, श्री गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक मित्र मंडळ तसेच शिवपुत्र प्रतिष्ठान या मंडळांनी संध्याकाळच्या मुख्य मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता। मिरवणुकीच्या दरम्यान राहुरी नगर परिषद प्रशासनाकडनं प्रत्येक मंडळाचं स्वागत करून अध्यक्षांचा पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय। मिरवणुकीमध्ये सर्वच मंडळांनी नेत्रदीपक अशी सजावट केली होती। सदर मिरवणूक ही आझाद चौक, तनपुरे गल्ली, मठ गल्ली, जंगम गल्ली, लोहार गल्ली, शनी चौक, शिवाजी चौक, शुक्लेश्वर चौक मार्गे नावघाटच्या दरम्यान मिरवणूक काढण्यात आली। नावघाट येथे गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आलं। या ठिकाणी राहुरी नगर परिषदेच्या वतीनं कृत्रिम तलाव बनवण्यात आला होता। अनेक गणेश भक्तांनी त्या कृत्रिम तलावामध्ये गणेशाचं विसर्जन केलंय। दरम्यान गणेश उत्सव मिरवणूक आनंदात पार पडली आहे। मात्र मिरवणुकीच्या दरम्यान अनेक मंडळांनी जीवघेणी आणि कर्णकर्कश अशा आवाजामध्ये डीजे लावले होते। डीजेच्या आवाजाने अनेक लोकांना त्रास झालाय। सदर मिरवणूक प्रतिष्ठेची समजून एकाचड एक डीजे लावण्यात आले होते। याबाबत वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी संताप व्यक्त केला। मात्र पोलीस प्रशासनानं एकाही डीजे वरती कारवाई करण्याची तसदी घेतली नाही। जणू काही डीजेच्या आवाजानं मोठी दुर्घटना घडण्याची पोलीस प्रशासन वाट पाहत होतं की काय असंच म्हणावं लागेल। गणेश मंडळांच्या समोर पोलीस अधिकाऱ्यांनी नांग्या टाकल्याचं दिसून आलंय। या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांवरतीच कारवाई करण्याची मागणी आता काही ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।